तर तो एक द्वेष आहे, उद्वेग आहे, उत्साह आहे, संताप आहे. पण नुसत्या घोषणा देऊन निवडणुका नाही जिंकता येणार. जसं आता हे मिंदे सरकार करतंय, घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ. आपल्याला नुसत्या घोषणा करून नाही चालणार. राजन, तुम्ही सांगितलं मी दोघांची भाषणं ऐकत होतो आपल्याप्रमाणे, त्याच्या आधीची भाषणं काही मी ऐकू शकलो नाही. राजन राजेजी बोललेत, आणखीन ज्योतिताई तुम्ही बोललेत, प्रत्येकाने आपापले विचार मांडले. पण राजन, तुम्ही जे बोललात ते फार महत्त्वाचं आहे. दुबार मतदार नोंदणी आणि कलेक्टरना सांगून सुद्धा त्यांनी काही केलं नाही, 3 महिने थांबा. मग हे सरकारी कलेक्टर आणि मेंढ्यांचे कलेक्टर, मेंढ्यांचे कलेक्टर माहित आहेत ना, एक चांडाल चौकडी आहे म्हणतात, हे सगळे कलेक्टर कुठे पाठवतो ते बघा. यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूया, कारण ही काही गंमत नाहीये. हे ठाणे जे उभं राहिलेलं आहे त्याच्या मागे शिवसेना प्रमुखांचं प्रेम, ठाणेकरांचं शिवसेना प्रमुखांवरचं प्रेम आणि ठाणेकरांची शिवसैनिकांची मेहनत, अपार मेहनत. ही मेहनत जर झाली नसती तर मेंढ्यांची दाढी उगवलीच नसती. विषय अनेक आहेत आणि संजयने उत्तम भाषण केलेलं आहे. आता उत्सुकता नमखरम टूची आहे, समोर दिसतोय पण तो जगाला दाखवायचा आहे. फक्त संजय एकच, ती नागाची उपमा दिली, नागाचा कमी काय अपमान करू इच्छित नाही. हे तर मांडूळ आहे, गांडूळ नाही, मांडूळ, दुतोंड्या, ज्याला फणाच नाहीये. हे सरपटणारे प्राणी आहेत. फणा, फणाला सुद्धा एक स्वाभिमान लागतो. हे मोदींसमोर वळवळणारं मांडूळ आहे. ते तो उल्लेख केलास ना, दिल्लीवर, दिल्ली समोर लोटांगण घातलं, कारण हे स्वतः सरपट्ट आहे. रोज आपलं घालीन लोटांगण, म्हणजे पॅन्ट तिकडे झालं ती खराब नाही होत, फोन आला कीच खराब होते. जसे असाल तसे या, नशीब पॅन्ट घातलेली असते. हे ताबडतोब जातात. आनंदिके साहेबांची दाढी ची धास्ती संपूर्ण महाराष्ट्राला, त्यांचाच चेला मी, त्यामुळे या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली ना, घातली ना. त्यांनी मिमिक्री देखील केली तुमची. हा, मिमिक्री आता त्यांना तेच काम आहे. बाळासाहेब असते तर तुम्हाला मी सांगतो, अशा प्रकारचं काम केलं असतं तर त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला पाठवलं असतं.